शिवसेनामध्ये जर पडली ही गोष्ट कळली तर शिवसैनिक जो कडवा कार्यकर्ता ही जो कार्यकर्ता हा भरोसा उद्धव ठाकरेच्या बरोबर आणि याला कोल्हापूर सुद्धा अपवाद नाही. गेले महिनाभर राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे एकमेकाची मन दूषित झालेली आहेत आणि कालच सुप्रियाताईंनी आवाहन केले की मी आता फडणवीस साहेबांना विनंती करणार आहे हे कुठंतरी थांबवावं. त्याची सुरुवात मी माझ्या पक्षापासून करते आणि ताईंच्या ज्या आव्हानाला सगळे पक्ष प्रतिसाद देतील किंवा हे वातावरण निवळण्यास मदत होईल का? काही असते त्याची चर्चा झाली तर अन्य पक्ष उदाहरणार्थ भाजप आणि काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी भाजप आणि उद्धव ठाकरे असे प्रश्न आले तर तो संघर्ष होणार असतो तो काय थांबणार नाही. वाद नेत्यांमधला वाद आता एकेरीवर जाताना दिसतोय एकमेकांना नागडं करू अशा पद्धतीची भाषा वापरली जाते. असं आहे की सत्ता हातात असायच्या नंतर जमिनीला पाय ठेवून वागायचं असते पण मी अलीकडे वाचतो की सत्ता ज्याच्या हातात आहे त्यांची अशा प्रकारची विधानं यांना तुरुंगात घ्यावी यांचा जमीन वगैरे वगैरे हे काही राजकीय नेत्यांचं खरं काम नाही पण या टोकळला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली ठीक आहे. निवडणुकीत आपण जे सगळं सांगितलं आगामी निवडणुकासंबंधी आता शिवसेनेचा उल्लेख म्हणजे सेना शिल्लक सेना अशी केला जातोय एकूणच आता फक्त शिवसेनेत उद्धव आणि आदित्य राहतील असंही सांगितलं जाते एकूणच राजकीय भवितव्याबद्दल काय वाटतं? त्यांची असा चुकीचा उल्लेख केला होता आता फक्त शिल्लक सेना आहे म्हणून राजकीय मी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गेलो जातो आणि मी अगदी कोल्हापूर सर माझी माहिती असेल की शिवसेनामध्ये गत पडली ही गोष्ट कळली पण शिवसैनिक जो कडवा कार्यकर्ता ही जो कार्यकर्ता हा भरोसा केला उद्धव ठाकरेच्या बरोबर आणि याला कोल्हापूर सुद्धा अपवाद नाही. कदाचित काही आमदार नेते खासदार इकडून तिकडून गेले असतील तर उद्या निवडणूक करायची त्यावेळेला या संबंधीच्या जनतेच्या भावना काय हे त्यांच्या लक्षात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना असं म्हणते की राज्यपाल झाल्यानंतर झाल्यापासून मी नाखुश आहे मी योग्य ठिकाणी नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. ते नाखुश असतील तर आम्ही सगळे नाखुश राज्यपालांची आतापर्यंतची जी वक्तव्य आहेत ही वादग्रस्त राज्यपालांची आतापर्यंतची जी वक्तव्य आहेत ही वादग्रस्त वक्तव्य आहेत आणि त्यानंतर त्यांनी हे विधान करणं या विधानाला आपण कसं पाहतो? साजी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगले राज्यपाल असे लोकांनी पाहिले नाव येत अनेकांची की अतिशय उच्च दर्जाचं व्यवहार असणारे असे लोक महाराष्ट्राला नेहमीच राज्यपाल म्हणून मिळाले. राज्यपाल जे जे महाराष्ट्रात झाले त्यांनी पक्ष कुणी असो पण राज्याच्या हिताच्यासाठी मार्गदर्शन करणं आणि राज्या आवाजीच राज्याची काळजी घेणं हे सगळ्या राज्यपालांनी केलं. पहिले राज्यपाल आहेत की त्या राज्यपालांच्या उद्देश सतत चर्चा होते सतत लोकांना त्यांच्यावर टीका करावी लागते चुकीची स्टेटमेंट करतात आणि त्यावेळेवर जनतेला त्या उद्देशी नापसंती ती जाणून द्यावी लागते हे सध्याच्या अभ्यासाच्या करून आहे आणि खरं म्हणजे ते चांगले नाही शेवटी हे महत्वाचं फळ आहे त्या फळाची प्रतिष्ठा ही राखली पाहिजे पण ती याच्या कधी राखली जात नाही.